केंद्र सरकार स्वच्छ भारत अभियान राबवते पण स्थानिक पातळीवर मात्र सरकारच या अभियानाची पायमल्ली करत असल्याचं समोर आलंय. सरस महोत्सवाच्या 3 दिवसांनंतरही शाळेच्या आवारातला कचरा उचलला गेला नाहीये. पालघरमध्ये 27 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान सरस महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. आर्यन हायस्कूलच्या मैदानावर हे प्रदर्शन भरवलं होतं. या प्रदर्शनामध्ये स्वच्छ भारत आणि इतर विषयावर कार्यक्रम सादर केले. मात्र प्रत्यक्षात हा महोत्सव संपून 3 दिवस उलटून गेल्यानंतर सुद्धा शाळेच्या आवारातला कचरा उचलला गेला नाहीये. त्यामुळे शाळेतल्या मुलांना मात्र याचा त्रास होतो. तर मग ते पालघरमध्ये सरस महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. शाळेच्या ग्राउंडमध्ये हा सगळा महोत्सव झाला. पण या महोत्सवामुळे जो कचरा मैदानात झाला आहे तो कचरा मात्र कोणी उचलायला तयार नाही. एकीकडे स्वच्छ भारतचे कार्यक्रम याच मैदानावर आणि याच महोत्सवात झाले आहेत, पण दुसरीकडे याच कार्यक्रमामुळे स्वच्छ भारत या अभियानाची मात्र पायमल्ली होताना दिसते आहे.